बायको हे जाम कन्फ्यूज करणारं प्रकरण आहे राव. बायकोला सेव्हिंग करायचं असतं, पण त्याच वेळेला तिला कपडे महागाचे घ्यायचे असतात. लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओक हा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीत सक्रिय आहे. नाटक, मालिका व चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तो केवळ अभिनेता म्हणून नाही तर उत्तम गायकही आहे. त्याचबरोबर तो दिग्दर्शन क्षेत्रातही आपलं नशीब अजमावत असून हिरकणी, चंद्रमुखी या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केलं आहे. प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तो नेहमीच विनोदी व्हिडिओद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला जो प्रचंड व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओला त्याने सत्य घटनेवर आधारित असं कॅप्शन दिलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तो काय म्हणाला आहे पाहूयात त्याचा हा व्हिडिओ. बायको हे जाम कन्फ्यूज करणारं प्रकरण आहे राव. बायकोला सेव्हिंग करायचं असतं, पण त्याच वेळेला तिला कपडे महागाचे घ्यायचे असतात. ती कपडे महागातले घेते, पण तरी वेळ आली की पार्टीच्या वेळेला म्हणते माझ्याकडे घालायला कपडेच नाही आहेत. तिच्याकडे घालायला कपडे नसतात, पण ती पार्टीच्या वेळेला तयार सॉलिड होते. ती तयार सॉलिड कपडे घालून तयार होते, पण तरी ते सगळं तिला आवडलेलंच नसतं. पण तिची अशी इच्छा असते की नवऱ्याने आपल्याला कॉम्प्लिमेंट द्यायला हवी. नवरा कॉम्प्लिमेंट देतो, पण त्यावर तिचा विश्वास नसतो ही कॉम्प्लिमेंट खरी आहे का खोटी आहे. काय करायचं. प्रसादच्या विनोदी व्हिडिओवर नेटकऱ्यांसह अनेक कलाकार विनोदी कमेंट करताना दिसत आहेत. प्रसादची पत्नी मंजिरी ओक कमेंट मध्ये लिहिते, प्रसाद तू यात खूप छान दिसत आहे, पण बाकी तू जे बोललास त्यात मला काही रस नाही. तिच्या या कमेंटवर प्रसादने हसण्याचे इमोजी टाकले आहेत. तर अभिनेता संकर्षण कराडेने या व्हिडिओवर हे मी माझ्या नाटकात वापरू का असा प्रश्न केला आहे. त्यावर तो अरे बिंधास तूच लिहिलं आहेस असं वाटेल लोकांना असं हटके उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर नेटकरी देखील या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एक नेटकरी यावर म्हणाला, इतकं पण खरं बोलायला नव्हतं पाहिजे. आता या वक्तव्यानंतर तुम्ही कुठे जेवण केलं. तर दुसरा नेटकरी, मग लग्न करायचं की नाही हे गुंतवणुकीत टाकणारं प्रकरण आहे अशी कमेंट केली आहे. दरम्यान प्रसादने नुकतंच महापरिनिर्वाण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं असून त्याबद्दलची एक पोस्ट देखील त्याने लिहिली होती. त्याचबरोबर तो धर्मवीर 2 जिलबी या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.